सुरत चेन्नई संघर्ष कृती समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीने गोल्फ क्लब मैदान ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा काढत शेतकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली। नाशिक निफाड दिंडोरी सिन्नर या विविध भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला सरकारने द्यावा, जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत जमिनी दिल्या जाणार नाही असा पवित्रा घेतला। यावेळी उपस्थित सर्व शेतकरी प्रतिनिधींनी नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले। जिल्ह्यातील पेठ दिंडोरी नाशिक निफाड सिन्नर येथील साधारण 998 हेक्टर जमीन ही सुरत चेन्नई या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे। या संपादनाबाबत बहुतांश गावचे नुकसान भरपाई निवेदन तयार करण्यात आले। सर्व शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हमरस्ता कायदा कलम 3A तसेच 3D अंतर्गत या नोटिसांना हरकती तसेच क्लेमही दाखल केले। सदर क्लेम दाखल करताना जमीन मालकांनी जमीन संपादन होते त्या गावचे तसेच आजूबाजूच्या गावातील खरेदी खतही क्लेम सोबत जोडले। खरेदी खतही साधारण 1.5 कोटी ते 3 कोटी रुपये प्रति हेक्टर प्रमाणे होते। संपादित जमिनींमध्ये घर, विहिरी, आंबा, द्राक्ष, पेरू, डाळिंब इत्यादी बागायती पिकेही होती। राईट टू कॉम्पनसेशन, संपादित जमिनींमध्ये घर, विहिरी, आंबा, द्राक्ष, पेरू, डाळिंब इत्यादी बागायती पिकेही होती। राईट टू कॉम्पनसेशन कलम 26 ब तसेच क प्रमाणे अथवा गावातील उपलब्ध असलेल्या खरेदी खत यापैकी जी किंमत योग्य आहे ती सरकारने शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनीचा कमी मोबदला सरकारकडून दिला जात असल्याने आता शेतकरी संतप्त झाले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी मोर्चा काढून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवलाय। कुठून आले बाबा? काय मागणी आहे? मोर्चाची काय मागणी आहे? आमचे निवाडे हे रद्द झाले पाहिजे, आमच्या साईडनं आम्हाला व्यवस्थित बाजार भाव मिळालाच पाहिजे। आमचे जे निवाडे केले ते रद्द झाले पाहिजे, रद्द झालेच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय देणार नाही। मागणी काय मोर्चाची? हा मोर्चा का काढला? निवाडे रद्द झाले पाहिजे मॅडम। आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने अशा प्रमुख मागणी आहे की निवाडे रद्द झाले पाहिजे। अन्यायकारक निवाडे आणि बागायती शेती असून ती हंगामी दाखवली। द्राक्षाचं झाड हे 3 वर्षाच्या आत फळ देत नाही असं शासनाचं किंवा त्या कृषी खात्याचं म्हणणं आहे, पण 1 वर्षात हा नाशिक जिल्ह्यातला बागायतदार काही ना काही पण पीक घेतो, दुसऱ्यावरती एक्सपोर्ट करतो, त्याचे पुरावे सुद्धा आपल्याजवळ आहे। समजा आंब्याचं बाग आहे, आंब्याला कधी काळचा तो ऍव्हरेज पकडले 6 किलोच, आता 1, 2, 2, 3, 3 आंबे मिळून 6 किलोचे आंबे तयार करतात लोक। एवढी सगळी प्रगत शेती जी काही प्रतिनिधी होते आमचं त्यानुसार आम्ही त्यांनी निवेदन दिलं। आम्ही सांगितलं आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही आम्ही 1 इंचही जागा तुम्हाला देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा। त्यांनी सांगितलं आम्ही गडकरी साहेबांकडे मीटिंग लावतो, स्वतः जिनवर साहेब सुद्धा होते। जे अन्यायकारक निवाडे ते रद्द झालेच पाहिजे, आमची मागणी पहिल्यापासून तीच आहे। आमच्या नंतर काय पोट इच्छा असतील, झाडं असतील, ते आम्ही नंतर पाहू। आधी मोबदला द्या, मग ते बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यात नमूद करू, कारण आपल्याला ते पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांना काही जागा घेता येणार नाही। आपली पाईपलाईन जरी गेली असेल जागेवर पहिलं ते पाहायला येतील, त्याचा मोबदला देतील, मगच ते जागा घेतात। यानंतर माननीय नामदार जिनवर साहेब आपल्याला संबोधित करतील। हे जर आपल्या 2 ऑक्टोबरपर्यंत ऐकलं नाही तर 2 ऑक्टोबरला आपण चक्काजाम केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देखील आपण त्यांना दिलेला आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक।